गाडगीळ प्रथम अगदी मनापासून अभिनंदन आणि तुमचा तर... हा मान म्हणजे साहित्यातील नवतेला दिलेला मान अशी असं मला अतिशय प्रामाणिकपणे वाटतं जे प्रयोग तुम्ही मराठी साहित्याच्या विविध क्षेत्रात केले त्यातल्या प्रयोगशील अशा उन्मेषाचाच हा एक सन्मान झाला आहे अशी माझी एक भावना आहे तर प्रथम मी रायपूर संमेलनाला शुभेच्छा देतो तुमचं अभिनंदन करतो आणि आता आपण मुलाखतीला सुरुवात करूया जरूर गाडगिल तुम्ही पहिली कथा केव्हा लिहिलीत ले मी एकोणीसशे चाळीस साली तेव्हा <laughs> मी ज्युनियर बी एच्या वर्गात होतो सतरा वर्षाचा असेल तेव्हा पहिली प्रसिद्ध झाले हा। पहिली लिहिली मी फारच लहानपणी लिहायला लागलो म्हणजे नको त्या इतक्या लहानपणी लिहायला लागलो <laughs> <लेया> लाग। <laughs> म्हणजे शाळेच्या मासिक शाळेच्या मासिकातून वगैरे इंग्लिश मी चौथीत असताना शाळेच्या मासिकात छापून आलं बा त्याच्या आधी मी लिहित होतोच म्हणजे असं काय तुम्हीच पेनश्यांच्या संदर्भात असे एक मीमांसा केली आहे आणि ती मोठी लक्षणीय मानली जाते प्रत्येक लेखकाचं नंदनवन असतं एक लहानपणचं तसं तुमचं एक लहानपणचं नंदनवन म्हणून तुम्हाला सांगता येईल कि का किंवा माझं मला वाटतं जर नंदनवन असेल तर ते काल्पनिक असंच म्हटलं पाहिजे की त्याचा काही एका विशिष्ट जागेशी किंवा गावाशी त्याचा संबंध आहे असं मला वाटत नाही तुमच्या साहित्याच्या दृष्टीने पहिले संस्कार असे कुणाचे झाले मला वाटतं हे सगळं माझ्या आईकडून मला आलं कारण तिला वाचनाचं जवळजवळ वेडच होतं कि हातात पुस्तक घेतल्याशिवाय काही ती कधी जेव्हा मोका वेळ असेल तेव्हा तिच्या हातात पुस्तक असायचं आणखीन जुन्या कायच होतं ते जेव्हा तिला वेळ फारसा मिळत नसे मुलं संसार पण त्यातही वेळ मिळाला की ती वाचत असायची आणखीन तिच्यामुळेच मला वाचनाची गोडी लागली आणि मला वाटतं पहिली वाङ्मयीन समीक्षा मी तिच्या तोंडून ऐकली अरे वा कारण एकदा ती काहीतरी एका यगो जोशींची कथा वाचत होती आणि ती म्हणाली काय म्हणाली हा योगो जोशी म्हणाली देवघर आणि निरांजन देवघर आणि निरांजन तुला काही दुसरं लिहिता येत नाही मेले असं म्हणाल ऐकली तुम्ही कुठेतरी लिहिलंय की त्या स्वतः लिहित असत आणि त्यांचं कुठे प्रसिद्ध झालं नाही याची तुम्हाला थोडीशी खंत आहे असं एका ठिकाणी तुम्ही लिहिलाय म्हणजे त्या लिहित होत्या नाही मी लिहायला लागलो तेव्हा ती माझ्याबरोबर लिहायला लागेल हास्य आणि आम्ही दोन्ही पाठवत होतो आमचं आमच्या दोघांचाही परत येत होता पण त्या कधी निराश झाल्या नाही नाही ती पुढे सोडल संसारात गुंतलेल असत मनुष्य हास्य आणि तिच्या मागे खूपच व्यवधान बरीच मुलं संसार तशी स्थिती बरी नाही त्यामुळे तिला काही ते करता आलं नाही बर काही शिक्षकांचे वगैरे संस्कार शिक्षक शिक्षज्ञांनी तुम्हाला जरा साहित्यिक अभिरुची लावली असे आ, आगा। आगा। <laughs> असे तर काही नाही बुवा परंतु माझी लिहिलं त्याचं कौतुक मात्र खूप शिक्षकांनी केलं आणि त्याचं मला वाटतं मला फार उपयोग झाला की ह्या त्या वयात ते जे कौतुक असतं ते महत्वाचं असतं तुमच्या कथा वाचत असताना मला एक थोडंसं असं जाणवलं की तुमच्या कुमार वयात सगळा काळ काहीसा अस्वस्थतेत गेला गेला असावा तर त्यातूनच तुम्ही साहित्याकडे वळला का एक ज्याला रूढ अर्थाने मीचा शोध वगैरे म्हणतात अशी काही एक प्रेरणा आहे का असं काही म्हणता येणार नाही ना कारण त्या मला वाटतं लहानपणी आमची काही ताण पडेल अशी स्थिती नव्हती पुढे मग म्हणता किशोर वयामध्ये तशा परिस्थिती आमच्या आमच्या घरात आली पण माझी लेखनाची किंवा वाचनाची आवड ही लहानपणापासूनची आहे तेव्हा त्याच्यातून ते काही ती निर्माण झाली असं नाही पण ह्यानं तिला एक वेळ लागलं असणार साहजिकच आणि मला असं वाटतं की समजा अशी काही विशिष्ट परिस्थिती जरी माझ्या जीवनात नसती तर कदाचित मी ती निर्माण केली असते कारण जो लेखक का आहे त्याला मला वाटतं यावी लागत नाहीत म्हणजे जीवनच असं असतं आणि त्याच्याकडे तो बघत असला की आपोआपच होतात लघुकथा लेखनाकडेच का वळलात प्रथम लघुकथेच आकर्षण का वाटलं काय असं सांगता येत नाही मला वाटतं मासिक येत असत त्या मासिकात लघुकथा असायच्या आणि मी थोडासा मला वाटतं उताव्या स्वभावाचा हो हो आहे की एक कादंबरी बसून आपली बॉ सहा महिने जरा तेव्हा तरी मला त्रासदायकच वाटायचं आपली लघुकथा लिहिली प्रत्येक जण चोरून का, का होईना कवितेवर प्रेम करतात तसं तुम्ही केलं का नाही कविता कधी केलीत की नाही कविता मी केल्या दोन तीन मला वाटतं साहित्य मासिकात किंवा असे कुणी ते आलेले आहेत पण ते निव्वळ आपलं एक चूश म्हणून केलं पण कविता मी कधी आवडीनं लहानपणी वाचली नाही जशा मी कथा किंवा कादंबऱ्या वाचल्या तशा आणि कवितेची आवडी नंतर माझी विकसित झाली की जसा मी साहित्य मला अधिक रस वाटायला लागला तसं तर कविता वाचणं हा मला प्रयत्न वाटायचा की कथा वाचणं कादंबरी वाचणं हे श्वास घेण्यासारखं नैसर्गिक आणि कविता हे काहीतरी प्रयत्नाचं आहे असं मला नेहमीच वाटायचं म्हणजे वाचना लिहिण्याचा तो भाग वेगळाच पुढे याचा उद्रेक जो असा था झाला गाडगिळ की तुम्ही पुढे अगदी अलीकडे अशी एक भूमिका घेतली आहे की कविता हा साहित्याला एक कनिष्ठ प्रकार आहे मला त्याचा उगम थोडासा या लहानपणच्या तुमच्या अप्रीतीत दिसतो कवितेबद्दलच्या हा का तो थोडासा <laughs> त्याच्यामध्ये आहे पण मला वाटतं त्या <laughs> भूमिकेबद्दल हे स्पष्टीकरण केलं पाहिजे की के एक विशिष्ट प्रकारचं जे काही गुणोत्कर्ष आहे तो कवितेतच होऊ शकतो तर निर्निराय वाङ्मय प्रकारात निर्नराया प्रकारचा गुणोत्कर्ष होऊ शकतो आणि माझ्या मते कादंबरीत ज्या जो गुणोत्कर्ष होतो तो अधिक चांगला आहे एवढंच त्या भूमिका तुम्ही प्रथम मुलांना प्र... प्रथम म्हणजे साहित्यात आणलं किंवा कथे तुमच्या कथेत आणलं तुमच्या मानसचित्र या संग्रहातल्या <laughs> काही कथा माझ्या अजूनही ध्यानात आहेत <laughs> आणि उदाहरणार्थ स्वयंपाकघरात मी वाटीच्या तळाने डोंगळे मारित होतो हा मुलगा मला अजून आठवतो हो तर ह्या तुम्ही मुलांपासूनच का सुरुवात केली याचं काही एक कारण आहे त्याचं एक कारण मला वाटतं असं असेल की मी लिहिलं केव्हा तर मी पहिलं लिखाण सतरा अठराव्या वर्षी या सुमाराला करायला लागलो आणि तेव्हा मला जवळचं असं वय कुठचं होतं की मी तसा लहानपणापासून फारसा दूर गेलेलो नव्हतं हा एक भाग आणि दुसरा असा की मला नेहमी असं एक वाटत आलेलं आहे की कि आपण किती वयाचे आहोत हे आपल्याला वाटणं आणि प्रत्यक्ष आपलं वय असणं ह्याच्यात एक फरक असतो आणि मला नेहमीच मी होतो त्याच्याहून हो लहान आहे असं मनात वाटायचं कुठेतरी की आमच्या घरात मुलं बरीच होती आणि त्या मुलामुळे मुला साहजिकच ते माझं विश्व होत त्यांच्याविषयी लिहिलं असं तुमच्या ज्या कल्पना असतात लहान मुलांच्या त्या प्रत्यक्ष असं एखादं उदाहरण द्याल का की लहान मुलांनी असं काहीतरी मजेदार सांगितलं आणि त्यातून मग कथा विकसित होत गेली हो ना एक तर कथा जी शशीचं दुःख आहे ती माझा भाऊ त्याचं एक वाक्य कि बो कपले झेतात पांढरेच का असतात एक हिरवा एक पिवळ्या वगैरे असं का नाही बोवा असं त्यांनी एकदा केव्हा तरी म्हणाला आणि त्याच्यावरून मग ती एक त्या एका कल्पनेवरून ती कथा मग पुढे विकसित झाली तेव्हा असं झालेलं आहे अगदी प्रत्यक्षात एखादा प्रसंग पाहिला किंवा ऐकला अशा झालेला आहे तुम्हाला असं नाही का वाटत की लहान मुलांना जेव्हा कथेत आणतो तेव्हा तुम्ही तुमचं बोट त्या लहान मुलाच्या हाती देता का लहान मुलगा तुमचं बोट हाती घेतो याला फार महत्त्व असतं आणि त्या दृष्टीने तुमच्या कथांबद्दल काय तुम्हाला वाटतं आता मला म्हणजे काही काही वेळेला असं लोक म्हणतात की तुमच्या फार छान त्या सगळ्याच कथा आहेत परंतु काही काही वेळेला गाडगीळ आपलं बोट त्या मुलांच्या हाती चटकन ते त्याच बोट जरा हिसकावून घेतात अशी एक मजेदार कॉमेंट केली जाते काय कोण पण माझं तरी लेखनाची जी माझी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मी स्वतःला पूर्णपणे त्या कथावस्तूच्या स्वाधीन केल्याशिवाय मला लिहिताच येत नाही आता ते यशस्वी होत असेल नसेल पण मला वाटतं त्या लहान मुलाच्या मी स्वाधीन होऊनच मग त्या कथा लिहिल्या निदान माझ्या कल्पनेनं तुमच्या सगळ्याच लेखन प्रक्रियेच्या विशेषतः कथा लेखनाच्या प्रक्रियेचा आपण विचार करतो आहोत तर पाश्चात्य साहित्याचे काही संस्कार झालेत का म्हणजे सर्वसाधारणरित्या ही जी आधुनिक नवकथा हिचा उगम पासून होतो तर चेकावचे काही संस्कार तुमच्या त्या वयात झाले का हो झाले ना वा म्हणजे मी कॉलेजमध्ये गेलो तेव्हा पहिले एक लायब्ररीत गेलो आणि तिथे मग अर्थात मी साहित्याच्या कपाटाकडे वळलो तर तिथे एक मला केवढं तरी मोठं कपाट सगळं फिक्शननं भरलेलं असं मला होतं तिथे आणि तिथे मी ए म्हणजे जेन ऑस्टिन पासून एमिल झोला पर्यंत असा सगळं वाचत गेलो आणि त्याचा माझ्यावर खूप पण त्या त्या सोळा सतरा वर्षाचा असताना मी वाचायला सुरुवात केली तर त्याचा माझ्यावर खूपच परिणाम झाला आणि एक परिणाम असा झाला की हे आपण मराठी साहित्य म्हणून जे त्यावेळेला मी वाचत असे त्याच्याविषयी एक असमाधान निर्माण झालं की हे काही बरोबर नाही हो की हे लिहित आहेत ते अधिक माझ्या मनात जसं येतं तसं हे अधिक आहे ही जशी खांडेकरांची किंवा फरिक्यांची किंवा कुरुस्ती तेव्हा हो मी जी कथा वाचत असे ती काही अशी माझ्या मनात तशी निर्माण होत नाही असं एक वाटलं असं ही जी एक सामान्य माणसाची जी ओढ ही सामान्य माणसाची ओढ तुमच्या कथेत पहिल्यापासून आहे तर त्याबाबत मला थोडासा एक नेहमीचा प्रश्न असा एक विचार असं वाटतो की पुणे आणि मुंबई या दोघांचं मध्यमवर्ग तसं विश्व समान असताना तुम्हाला असं वाटतं का की मुंबईने तुम्हाला काही एक खास देणं दिलं आहे त्याचा तुमच्या का कथालेखनावर काही एक परिणाम झाला आहे हो मला वाटतं मुंबईचा तर मी मुंबईत खरंच आहे इतर लेखकांना मला वाटतं ते कोकण सोडून देतात त्यामुळे आपलं कोकण आपला मानदेश असं एक त्याला जाणीव असते पण मी मुंबईतच जन्मभर राहिल्यामुळे अशी काही मला जाणीव झाली नाही आणि मुंबईचे कितीतरी संस्कार माझ्या मनावर म्हणजे मुंबईनं मला खूपच घडवलेला मी का हा प्रश्न विचारला माझ्या मनात थोडीशी गोखले यज्ञ जोशी ही पुण्यातली मध्यमवर्गीय विश्वावर लिहिणारी माणसं आणि तुम्ही पण तुम्ही वेगळे वाटता तर याचा वेगळेपणाचा थोडासा मी हे बघतोय शोध थोडासा तर तो कदाचित मुंबईच्या जीवनात होता की काय मुंबईच्या जीवनात अंशतः येईल असं मला वाटतं कारण मुंबईत सुद्धा जवळजवळ अशा वळणाची अनेक माणसं माझ्या आवतीभूती होती शेवटी मुंबईत तुम्ही ग्रहण काय करता बरं हाच खरा महत्वाचा भाग असतो आणि तितकं मला वाटतं ग्रहण करण्यासारखं पुण्यात सुद्धा तेव्हा असेल थोडासा भेद असतो थोडासा मला वाटतं खास मुंबईच्या संस्काराचा परिणाम असेल अशा प्रकारची कथा म्हणजे वाङ्म्यात कोणाला काहीही सुचू शकेल हे खरंय परंतु मला असं वाटतं त्या वातावरणाचा थोडासा परिणाम झाला परिणाम त्या एक नाही तुम्हीच एकदा एका ठिकाणी असं म्हटलंय की माझ्या कथेला जे एक सामाजिक परिमाण आहे त्याचा नीट विचार झालेला नाही तर या वाक्यावर मी जरा त्यावेळेला विचार केला आणि मला असं वाटतं की यांत्रिक संस्कृती शहरी संस्कृती यातून निर्माण होणारं जे एकाकीपण हे तुमच्या कथेत सापेक्षता जास्त आहे नाही हे तर आहेच पण मला तुम्ही असं पाहिलं तर हे माझ्या सुरुवातीच्या कथामध्ये हे जास्त माझ्या कथांचं तसं स्वरूप हे काही प्रमाणात बदलत गेलेलं गे ते आहे तेव्हा हे जसं आहे तसं मी जो तो मुद्दा मांडला तो जरा अधिक व्यापक होता की सामाजिक संबंधांचं चित्रण म्हणजे समाजाचं चित्रण म्हणजे काय आहे वे गरीब वर्ग श्रीमंत वर्ग त्यांचा संघर्ष वगैरे अशी ढोबळ कल्पना आपल्याकडे आहेत मला वाटतं इतके ढोबळ चित्रण करण्यात एखाद्या लेखकानं गुंतावं हा त्या लेखकाच्या मला वाटतं कल्पनाशक्तीच्या अभावाचा एक भाग आहे असं वाटतं पण कितीतरी आता एक समजा मी एक माझी कथा आहे की एक श्रीमंत मुलगा आणि एक गरीब मुलगा असे जवळ येतात एकत्र आणि त्या तो श्रीमंत मुलाच्या घरी जातो तेव्हा ते श्रीमंती त्यानं पाहिलेली आणि हा गरीब मुलगा हुशार असतो त्याचे कसे कसे त्याच्या मनावर संस्कार होत जातात म्हणजे ही एक सामाजिक नातं आहे एक अशा प्रकारचं नातं अशी कितीतरी प्रकारच्या नात्यांचा मी फार सूक्ष्म असा अभ्यास केलाय असा माझा समज किंवा गैरसमज आहे पण तिकडे कोणी लक्षच देते दे त्याचं कारण असं की समाज चित्रण ह्याची है एक चुकीची कल्पना ढोबळ कल्पना आपल्याकडे आहे मला वाटतं ढोबळ म्हणजे या अर्थाने तुम्हाला म्हणायचं की एक तर वर्गीय शिक्का फार असतो मध्यम वर्गीय वगैरे आणि तुम्ही पहिल्यापासून ह्या वर्ग या संकल्पनेला साहित्य मज्जाव केलेला आहे याबाबत जरा भूमिका स्पष्ट कराल मला का मला असं वाटतं की ते, ते, ते पुष्कळ मध्यम वर्गीय हे त्या मध्यम वर्गाला वाईट ठरवण्याकरता ते वापरलं जात आणि मग ते करण्याकरता काय केलं जातं की त्या मध्यम वर्गातली जी कर्तबगार माणसं आहेत ती पहिल्यांदा बाजूला काढायची आणि मग हा बाकीचा मध्यम वर्ग कसा वाईट हे सांगायचं आता तसं कुठच्याही वर्गामधली जर कर्तबगार माणसं बाजूला काढली तर बहुसंख्य माणसं साधीच असतात तेव्हा हा इतका चुकीचा समाजशास्त्रीय <laughs> दृष्टिकोन आहे पण माणसं असं करतात पहिला तुमच्यावर एक जबरदस्त असा हल्ला डी के वेडेकरांनी केलेला होता आणि तो म्हणजे असा की जीवनाबद्दलची एक तुच्छता तुमच्या कथेतून सारखी डोकावती आहे हा माझ्यावर एक आरोप झाला की मी जंतुवादी लिहितो मला आधी एखादा मनुष्य अमका वादी असतो किंवा हे पटत नाही तो असला तर काहीतरी चुकताय त्याचं असं वाटतं साहित्यिक म्हणून ना बाकी हुँ. तो आपला जीवनात कसा असेल तो भाग वेगळा मला कधीच असं वाटलं नाही मी आत्ता निराशा पूर्ण लिहिलं तर उद्या आशा पूर्ण का लिहू नये काहीतरी याच्यावर एक बंधन आहे बो किंवा आज मी एक अगदी बाहेरून लिहिलं तर उद्या आतून लिहू नये किंवा एक आज विनोदी लिहिलं तर उद्या काव्यात्मक लिहू नये असा काही आळकाठी आहे असं मला कधी वाटलंच नाही आणि असं लोक का, का विचार करतात त्यांच्या आणि माझ्या मनोरचनेतच काहीतरी मूलभूत फरक असावा असं मला वाटतं की ज्या गोष्टी त्यांना विसंगत वाटतात त्या मला त्यात विसंगती काही दिसतच नाही की कुठच्या निरनिराळ्या भूमिकेवर जाणं हे इतकं माणसाची सहज प्रवृत्ती आहे दुसरं असं की लघुकथा लेखकाला किंवा कुठच्याही लेखकाला डिस्टन्सिंग ज्याला म्हणतात ना ते करण्याची आवश्यकता असते नाहीतर तो त्यांनी आत्मकथनात्मक त्याच व्हायला लागत आणि त्याची कला त्याला सांगत असते की हे काहीतरी बरोबर नाही हे अपुर आहे आणि म्हणून डिस्टन्सिंग त्याला करायचं असतं की आपला कथाविषयी आपण ह्याच्यामध्ये इतकं अंतर पाहिजे जसं कॅमेराचा फोकस जसा पुढे मागे आपण करतो तसं आणि त्या दृष्टीनं म्हातारी माणसं एका बाजूला आणि लहान मुलं दुसऱ्या बाजूला हे मला त्या कलात्मक गरज वाटली असं करायची आता मला एक विचारायचं आहे तुम्ही एक लेखकाची गोष्ट म्हणून लिहिली आहे स्वतःच्या याच्याबद्दल त्याबद्दल लिहिताना तुम्ही वारंवार असं म्हटलं आहे मी नाटकी आहे मी पोज घेऊन लिहितो आणि माझ्यातमध्ये कुठेतरी असं एक विश्लेषण करणारा हा आहे तर त्या दृष्टीने मला सर्वात अगदी लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे देवाघरचा माणूस ही तुमची वाटते की ज्यामध्ये तुम्ही कथावस्तूला पूर्णपणे शरण गेलेला आहात सहसा तुम्ही असे शरण जात नाही थोडस मतभेद किंवा थोडीशी तक्रार <laughs> या मला करायची नाही पण तुमच्या कथांच्या अक्षरांमधून तुमचे असे डोळे लकाकते बुद्धिमान असे सारखे चमकत असतात तर या, या दृष्टीने तुम्हाला तुमचं म्हणून काही एक समर्थन करायचंय का मला असं वाटतं की समर्थन तर काही लेखकांना करू नये त्याचं लेखन एवढं करतं तेवढंच होऊ शकतं पण माझा प्रयत्न मात्र असा असतो की त्या कथावस्तू पुढे आपण विरघळून जायचं आणि तितक मला पूर्णपणे करता येत नाही ही एक खंत प्रत्येक लेखकाला असतेच आणि ती मला आहेच परंतु ते मी केल्याशिवाय मला लिहिता येत नाही आणि असं करताना आपली बुद्धिमत्ता किंवा आपलं जे काही व्यक्तिमत्व आहे ते शाबूत असतंच त्यावेळेला ह्या दुहेरी भाग आहे त्याच्यामध्ये एक तुम्ही कथावस्तूला संपूर्णपणे शरण जाता दुसऱ्या वेळेला तुम्ही हे तुम्ही असताच असलंच पाहिजे आणि ह्या दुहेरी ताणामधूनच ती कथा निर्माण होते तेव्हा ह्यात विरोध आहे असं मला वाटत नाही पण हा आता प्रत्येकाच्या अनुभवाचा भाग आहे तुम्ही असं सांगू शकाल का की मानवी जीवनाबद्दल किंवा मानवी अनुभवाबद्दल मला हा एक विशिष्ट गाभा वाटतो आणि तो एक गाभा मी पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे उलट मला नेहमीच असं वाटेल वाटत आलेलं आहे की मी जितकं जितकं हे मानवी जीवन समजून घेण्याचा उमजून घेण्याचा प्रयत्न करतो तितक तितकं त्याचा अमका एक गाभा आहे असं सांगणं कधी कधी कठीण होत जात आणखीन ही माणसं इतक्या सहजपणे त्यांना सापडला असं जर कोणी म्हणतात त्याचं मला नेहमी आश्चर्य वाटत किंवा मला तर काय असं येणार नाही की हा गाभा सापडला म्हणून असं ते एखाद्या ढगासारखं असतं एकदा असा आकार घेत एकदा तसा आकार घेत एकदा तसा आकार घेत आणि त्याच्यातच मी रंगून गेलेला असतो पण असा एखाद्या लेखकाचा फोकस नसतो का जस जसे आपण मोठे मोठे लेखक पाहत टॉलस्टॉय डोस्ट बसकी टॉलस्टॉयचा व्हिजन हा ने मला वाटतं नंतर आलेला आहे त्याच्या नंतरच्या लेखनामध्ये त्याची दृष्टी आली मग तो वाईट लिहायला पण तुम्ही तर तिची वॉर अँड पीस ही कादंबरी घेतली तर त्या टॉलस्टॉय इतक्या भूमिकावरून असा सारखा हिंडत असतो की मी टॉल्स्टॉय म्हणजे मी कोण असा त्यालाही प्रश्न पडला आहे की काय असं वाटतं आणि असा प्रश्न लेखकाला पडणं हाच त्याच्या मोठेपणाचा मुळे गमक आहे असं माझं मत आहे आता कादंबरीकडे आपण बोलूया कथेच्या क्षेत्रात तुम्ही अतिशय अभिनव असे प्रयोग केलेत नवतेच्या दृष्टीने तुम्ही चालत गेलात आपली ती सगळी भूमिका प्रयोगशीलतेची संपूर्णपणे विसरून टिळकांकडे वळताना मात्र ऐतिहासिक सत्य ऐतिहासिक इमान हा एकमेव असा तुम्ही निकष मानलात हे जे अंतर आहे भूमिकेतलं ते तुम्ही कसं स्पष्ट करू शकाल जी बाजी पहिल्यापासून भूमिका होती काही नव शोधण्याची तिचंच दुर्दम्य हे एक त्यातून झालेली निर्मिती आहे काय असते की नवीन काय ह्याच्याविषयी लोकांच्या काही ठराविक कल्पना असतात आणि त्या कल्पनांना मी बळी पडलो नाही हे मी चांगलं केलं असं मला की हेही नवीन आहे की जसं आधुनिक काय पुरोगामी काय ज्याशी लोकांच्या कल्पना असतात त्या संपूर्ण चुकीच्या मी पुष्करायला म्हणत तस असतो तसंच मला इथे वाटतं की एक चरित्र आहे का माणसाचं ते आपण निर्माण करायचं आणि त्यात पुन्हा अनेक माझ्यावर चॅलेंजेस होती अशी की टिकांच्या आयुष्यात तसं घडलं काय परिषदा आणखीन सभा आणि परिषदा आणि सभा तर हे इतकं वर्तमानपत्रिक गद्य असं जे आहे त्याच्यातलं जे साहित्य आहे ते शोधून काढणं हा मला मोठा चॅलेंज वाटला आणि तो स्वीकारणं ह्याच्यात मी काहीतरी नवीन करतोय असं मला वाटतं लोकांना का वाटत नाही मला कळत नाही <laughs> ज्याच्यावर आपण लिहितो त्याचे आणि आपलं तारा जोडलेले असतात एरियल्स इंदिरा संतांनी म्हटलेलं आहे आणि तुम्ही ते एका ठिकाणी उल्लेखलेला आहे तर टिळकांचं व्यक्तित्व आणि तुमचं लेखक म्हणून व्यक्तित्व यातल्या नेमक्या तारा कुठे जुळलेल्या आहेत प्रश्न की टिळकांच्या बुद्धीतला जो एक विलक्षण स्वच्छ ना की जो मला इतर समकालीनांच्या त्या आढळला नाही त्याच माझं कुठे तिचं की मग त्याची बुद्धी कशी स्वच्छ होती आणि अशी बुद्धी स्वच्छ असावी हे काहीतरी माझं एक मला या गोष्टीचं आकर्षण वाटतं तसा माझा प्रयत्न असतो दुसरं म्हणजे टिळकांची एकंदर सगळी भूमिका ही जशी व्यवहारात वागताना शेवटी विचार प्रधान होते आणि व्यावहारिक जीवन जगताना मी देखील विचार प्रधान असतो म्हणजे भावनांचे अनेक कल्लोय चाललेले असतात राग लोभे असतच पण माझा निर्णय हा त्या वैचारिक पातळीवर केला जातो तर हे दुहेरीपण म्हणजे एक अत्यंत आतून असं फार प्रभावी असं एक भावनिक जीवन आणखीन दुसऱ्या बाजूला हा एक सतत विचारानं गोष्टी करायच्या ही वृत्ती इथे कुठेतरी आमचं जुळलं तिसरं म्हणजे टिकाना सगळ्या गोष्टी कराव्याशा वाटत चौरसपणा होता किंवा आमक केलं पुरातत्व त्याच त्याचही संशोधन केलं पंचांगवादातही शिरले कुठे इतिहास संशोधन तिथेही थोडेसे शिरले असं जिकडे तिकडे ते शिरत असत आणि प्रत्येक गोष्ट चांगली करावी असं त्यांना वाटायचं आणि माझाही थोडासा तसा स्वभाव आहे की हेही करावं तेही करावं इकडे डोकवावं तेही त्याच्या इतकं चांगलं करून दाखवावं अशी कुठेतरी माझ्या मनात ईर्षा असते आता तुम्ही हाताळलेलं तिसरं महत्वाचं क्षेत्र म्हणजे तर या समीक्षेबद्दल तुम्ही जी एक मुलाखत दिलेली आहे त्यात तुम्ही असं म्हटलं की समीक्षा हा मी दुय्यम प्रकार मानतो तो कोणत्या अर्थाने दुय्यम म्हणजे माझ्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये कथा लिहिणं कादंबरी लिहिणं हे मला अधिक महत्वाचं वाटतं आणखी या माना समीक्षा ही कमी महत्वाची वाटते आणि दुसरं असं वाटतं की निर्मिती करणं आणि दुसऱ्यानी केलेली निर्मिती आपण समजून घेणं किंवा उमजून घेणं ह्याच्यापैकी पहिली गोष्ट ही अधिक कठीण असं असंही वाटत पण ज्याला क्रिएटिव्ह क्रिटिसिजम म्हणतात सर्जनशील अशी टीका ती तुम्ही मानता की नाही असं मानायला पाहिजे टीकेत असतंच आता तशा स्वरूपाची करण्याचा मी प्रयत्न केला आहे पण ती क्रिएटिव्हिटी आणि साहित्यातली क्रिएटिव्हिटी याच्यामध्ये मी साहित्यातली अधिक उजवी मानतो की आता मी अर्थशास्त्र हा देखील माझा विषय आहे त्यात मला रस आहे पण त्याच्यात मी एखादा चांगला लेख लिहिला तर मला काही स्वतःच फारसं कौतुक वाटत नाही हे सोपी गोष्ट आहे असं वाटतं पण मी एखादी कथा लिहिली तर काहीतरी मी अवघड केलं असं वाटतं म्हणजे हा एक माझ्या प्रकृती धर्म असेल किंवा एक खरंही असेल सांगता येत नाही अलीकडच्या साहित्याबद्दल विचार करताना तुम्ही एका बांधिलकी सामाजिक बांधिलकी या एका विशिष्ट मुद्द्यावर अनेक वेळेला हल्ला केलेला आहे तर तुम्ही अशी बांधिलकी मानत नाही का मला वाटतं प्रत्येक मनुष्य हा समाजाशी निबद्ध असतोच तेव्हा ही बांधील की ही मुळी काही कोणी आणावी लागत नाही या अर्थानं ती जन्मजात असतेच आणि काही प्रमाणामध्ये या समाजाचा आपण काहीतरी लागतो या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हे प्रत्येकाला वाटत असतं कमी अधिक प्रमाणात वाटत असेल पण ही कुठेतरी जाण प्रत्येक माणसाला असते या अर्थानं सामाजिक बांधिलकी ही मुळी काही अस्तित्वात असलेलीच गोष्ट आहे जसं माणसाला नाक असतं तशी सामाजिक बांधिलकी असते म्हणजे या अर्थानं होईल परंतु सामाजिक बांधिलकी म्हणजे एक साहित्य एक विशिष्ट प्रकारचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजातलं माणसाचं स्थान काय आणि त्याच कर्तव्य काय ह्याच्याविषयीचा एक विशिष्ट दृष्टिकोन हा जो म्हणतात त्याला माझा विरोध असतो आता साहजिकच इथं दलित साहित्याचा प्रश्न उपस्थित होतो तुमची काय भूमिका आहे थोडक्यात जरी मला असं वाटतं की आधी दलित साहित्य कसं आहे किंवा आपली साहित्यविषयक भूमिका काय हे जे दलित साहित्याबद्दल मांडलं त्याच्याशी माझं बरंच भांडण आहे पण प्रत्यक्ष दलित साहित्यिक हा असा असतो की तोंडाने काय म्हणाला ना तरी तो मुळात कलावंत असतो आणि हे दलित त्यातले जे चांगले लेखक आहेत ते कलावंतच आहेत तेव्हा त्यांनी मग लिहिताना काही ती भूमिका भूमिका काही तितकी काही झालेली नाही एक साहित्यिक म्हणून त्यांनी लिहिलंय अरे काही छान लिहिलंय त्यांनी आता नारायण सुर्वे यांनी चांगलं लिहिलं आहे किंवा अशी काही चार पाच नावं घेत मला असं एक वाटत की कधी आलं नाही असं एक अनुभव क्षेत्र आलं म्हणजे तुम्ही म्हणू शकाल की माडगुळकर आहेत किंवा माटे आहेत यांनी आणलं होतं परंतु अस्पृश्यता ही अगदी तिथ सबंध त्या अस्तित्वाला चिकटलेली असा एक मोठ्याचा मोठा वर्ग जेव्हा स्वतः लिहू लागतो तेव्हा ते लिहिताना किंवा ते वाचताना असं जाणवतं की हे मराठीत आलं नव्हतं असं एक श्रेय तुम्ही द्यायला पाहिजे आणि त्या दृष्टीने स्वागत करायला पाहिजे असं नाही का तुम्हाला हे मला तुम्ही स्वागत केलेलं आहे की एका जीवनाच्या ह्या मोठ मोठा भाग मराठी जीवनाचा तो त्याचं चित्रण व्हावं आणि ही माणसं बोलत नव्हती ती बोलावी हे स्वागता माझी पहिली प्रतीक आणि नंतर मग त्याच्याविषयी काही बरं वाईट म्हणायचं बरोबर तुम्ही एक आणि ज्योती हे नाटक लिहिलं आणखीन एक फार्स लिहिला तर सर्वसाधारणरित्या असं एक म्हटलं जात की गाडगिळांमधल्या जो विश्लेषण करणारा जो लेखक आहे त्यांनी नाटकावर मात केली त्यांच्या मला वाटतं माझ्या नाटकांच्या बद्दल बोलणं हे थोडस जरा प्रस्तुत आहे त्याच कारण की त्या वाङ्मय प्रकारामध्ये मी इतका गुंतून कधी गेलोच नाही आपलं मध्येच केव्हा तरी एखाद नाटक लिहिलं असं झालं नाही तर ह्या माणसाने जाता जाता ह्या गोष्ट करून बघितली असं तिकडे बघावं हे अधिक उचित आहे <laughs> <laughs> मला स्वतःला तुमचा प्रवास वर्ग आवडलेलं आहे पहिलं गोपुरांच्या प्रदेशात लिहिलं तेव्हा लेखन एक कलावंत म्हणून मला अनेक प्रश्न पडले गोपुरांच्या प्रदेशात हे तुम्ही पाहिलं थोडं काळजीपूर्वक त्या पुष्कळश्या लहुकथात आहेत एकत्र जोडलेल्या अशा तिथे समोर पुन्हा एक फॉर्मचा शोध मी घेत होतो आणि नंतर मग मी दुसरं पुस्तक लिहिलं तेव्हा साता पलीकडे तेव्हा मात्र मी त्या कथेच कथेचा किंवा असा फार्मच दिला त्या आणि काही काही ठिकाणी लघुकथा आणि ललित निबंध असे सुद्धा तुमच्या प्रवास वर्णनात एकत्र आलेले दिसत एक मला असं जाणवलं की तुमच्यातला लेखक तुमच्यातला टीकाकार वगैरे सगळा विसरून तुम्ही बंडू एकदम फॅन्टसीच्या अशा पातळीवर आणलात ही मराठी विनोदात ही सापेक्षा सापेक्षता फार कमी आहे ती कमी काय याचा तुम्ही विचार केलाय का मला अनेक वाटत एक मला असं वाटतं की विनोद हा क्रिटिसिजम ऑफ लाईफ लाईफ ह्या दृष्टीनं सगळे मराठी विनोदी लेखक त्याच्याकडे बघत गेले विनोद हा देखील एक दृष्टिकोन आहे ही देखील एक जगाकडे बघायची पद्धत आहे आणि त्यातून खूप आपल्याला काहीतरी छान सापडत या दृष्टीनं एक तुम्ही जर चिमवी जोशी सोडलेत ते काही प्रमाणात तर दुसरं कोणी केलं असं मला वाटत नाही आणि मला तर हेच वाटत आलं की एखाद्या विडंबन करावं असं मला कधी वाटलं नाही आणि पण आता वुडहास आहे मार्क ट्वेन आहे हे वाचताना मला इतकी मजा वाटायची आणि म्हणूनच असं का बघ मराठी मध्ये नाही आणि ते थोडंसं बींग जस्ट सिली यू नो की आपल्याला माहितच नाही सिलीपडाच आहे पण त्या सिलीपडाची एक गंमत असते तर हा जो काही आहे तो सगळा मी त्याच्यात प्रयत्न केला आता तो यशस्वी यशस्व नेहमीच पुन्हा एक भाग असतो वेगळा त्याबद्दल दोन टोकाची मत आहे काहींना तुमचा बंडू फार आवडलेला आहे काहींना तर तितका तो आवडत नाही मला आपली एक शंका अशी आहे की त्याच्या म्हणजे तुमचा बंडू अर्थ तर स्वतंत्र आहे पण वुढाऊसचा चक्रमपणा कुठेतरी त्यात येतो अधूनमधून हे बरोबर आहे का हो म्हणजे माझा वुढाऊस हा अत्यंत आवडता लेखक आहे मला वाटतं वुढाऊस मार्क ट्वेन असे दोन चार लेखकांचे माझ्यावर परिणाम झालेले आहेत म्हणजे हे मला आवडलेले आहे तेव्हा वुढाऊस त्याच्यामध्ये जर सापडला तर काही अयोग्य नाही एकंदर स्वतःच्या साहित्याकडे पाहताना तुम्ही कितपत समाधी समाधानी आहात कारण मला एक जाणवलेलं आहे की सतत तुम्ही बेचैन असता कुठेतरी एक महत्वाकांक्षा आणि जिद्द आहे या पार्श्वभूमीवर मी तुम्हाला विचारतोय वाटतं आता मी बरीच वर्ष लिहितोय आणि आता मी जेव्हा माझ्या एक चौदा पंधरा वर्षी मनुष्य जी स्वप्न बांधतो एक आणि तेव्हा मी काय करायचं ठरवलं आणि मी आता काय केलं असं एक सारखं माझ्या डोक्यात येत असतं आणि असं वाटतं आपण काही केलं नाही जे काही करायचं म्हणून ठरवलं ना त्यातलं काही झालं नाही हा आपल्या हातात अशी एक मला सतत वाटत आणि ते हा नाही हा कोणालाही दोष नाही हा दोष माझाच आहे हे दुसरं जाणवत मला एक जाणवलेलं आहे की तुमच्यातलं काही एक आग्रह काहीसा कमी झाला अलीकडे पूर्वी जरा तुम्ही जास्त आक्रमकपणे बोलत होता आणि हा एक माझा सतत प्रयत्न आहे की स्वतःकडे बाहेरून बघायचं आणि ते मला वाटतं थो थोडस तुमचं वय वाढल्यावर अधिक करायची शक्य होत असेल आणि ते बघितल्यावर मला असं जाणवलं की आपण ह्या भूमिका घेतल्या ह्या आपल्या मनाला पटल्या यातली जे काही अडचणी आहेत त्या सगळ्या आपण सोडवण्याचा प्रयत्न केला पण तरी हे काही सगळा हा जो डॉलर आहे तो काही तितका बळकट पायावर उभा नाही हा। हे मला जाणवतं पण बहुतेकांचं उलट होत असं मला दिसतंय की त्यांना मग ही शंका इनाशाच होतात वय वाढल्यावर अगदी माझं झालं नाही असं मला बरं वाटतं सगळे बरेचसे आत्मसंतुष्ट असतात लेखक पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक अभिनंदन चांगले प्रश्न विचारले त्याबद्दल तुमचे आभार मानतो